नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील दहा जिल्ह्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारचा मोठा निर्णय तेरा जानेवारी काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने बुधवारी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार दहा जिल्ह्यातील सव्वा सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांना आता मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिरायतीसाठी प्रति हेक्टरी तेरा रुपये बागायतीसाठी सत्तावीस रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये देण्याचा निर्णय झाला दरम्यान आतापर्यंत जून ते ऑक्टोबर या काळातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कोटी लाखांची मदत दिली आहे राज्य सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला पुणे आणि नाशिक विभागातील दहा जिल्ह्यातील सहा लाख बत्तीस हजार आठशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपोटी बुधवारी सहाशे पंच्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख दहा हजार रुपयांची मदत घेतला, देण्याचा निर्णय अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाढीव मदत दिली आता ज्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळाली आहे त्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत